निकट आठवे अर्थशास्त्राची परिचय हा पाठ आपण अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्राची संज्ञा, तसेच जागतिक स्तरावरती अर्थव्यवस्थेचे पाळण्यात आलेले तीन प्रकारांचा अभ्यास आपण सविस्तरपणे केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण अर्थव्यवस्थेची जी प्रमुख वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. मित्रांनो, पहिलं वैशिष्ट्य आहे भौगोलिक क्षेत्र व नैसर्गिक साधन सामग्री. ज्या देशाचं भौगोलिक क्षेत्र हे नैसर्गिक साधन सामग्रीने परिपूर्ण असते, संपन्न असते, त्या देशाची अर्थव्यवस्था भरभराटीत झालेली आपल्याला दिसून येते. मित्रांनो, मग नैसर्गिक साधन सामग्री म्हणजे काय, की मानवाला उपयुक्त अशा निसर्गातील द्रवांना नैसर्गिक साधन सामग्री असं म्हटले जाते. उदाहरणार्थ जमीन, महासागर, वातावरण यामध्ये आर्थिकदृष्ट्या जे बाबी असतात त्या बाबींना नैसर्गिक साधन संपत्ती, त्या नैसर्गिक साधन सामग्री असं म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, ही नैसर्गिक साधन संपत्ती ज्या देशामध्ये विपुल प्रमाणामध्ये असते त्या देशाची अर्थव्यवस्था ही महासत्तेकडे वाटचाल करणारी आपल्याला दिसून येते. मित्रांनो, याप्रमाणे लोकसंख्या सुद्धा हे अर्थव्यवस्थेचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणून उल्लेख केला जातो. ज्या देशाची लोकसंख्या ही त्या देशामध्ये उपलब्ध असणाऱ्या साधन संपत्तीच्या तुलनेमध्ये जर असेल तर त्या देशाची अर्थव्यवस्था अनुकूल परिस्थितीमध्ये असते हे आपण आज रोजी पाहत आहोत. लोकसंख्या जर कमी असेल व लोकसंख्या जर जास्त असेल तर त्याचा प्रतिकूल परिणाम हे अर्थव्यवस्थेवरती होतो हे सुद्धा आज रोजी आपणास दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच लोकसंख्याही कमीही नको व लोकसंख्याही जास्तही नको. जर लोकसंख्या कमी असेल तर ती तिथली साधन संपत्ती जी असते ती वापरण्यास ही कमी पडते व त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरती होतो. तसेच लोकसंख्या जर जास्त असेल तर तिथली लोकसंख्या ही बेरोजगार होत असते त्याचाही परिणाम अर्थव्यवस्थेवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच त्या देशाची लोकसंख्या जर त्या देशामध्ये उपलब्ध असणाऱ्या साधन संपत्तीच्या तुलनेत असेल, समतोल असेल, तर त्या देशाची अर्थव्यवस्था भरभराटीस झाल्याशिवाय राहत नाही. विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्या वैशिष्ट्याप्रमाणे व्यवसाय सुद्धा अर्थव्यवस्थेचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणून ओळखलं जात. त्या देशामध्ये उपलब्ध असणारा प्राथमिक व्यवसाय व त्या प्राथमिक व्यवसायावरती द्वितीय, तृतीय, चतुर्थ या व्यवसायाला जर चालना मिळत असेल तर त्या देशाची अर्थव्यवस्था भरभराटीत झालेली आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणार्थ आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही कृषी प्रधान आहे आणि कृषी प्रधान अर्थव्यवस्था ही प्राथमिक व्यवसायावरती अवलंबून आहे आणि आज रोजी आपला देश हा विकसित झालेला आपल्याला पाहायला पण मिळत. मित्रांनो, ह्या अर्थव्यवस्थेच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे राजकीय सार्वभौमत्व. ज्या देशामध्ये उपलब्ध असलेलं किंवा सत्तेत असलेलं राजकीय सार्वभौमत्व हे देशाला चालना देणार असेल, देशाच्या समाजाचं हित साधणार असेल तर त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला गती आल्याशिवाय राहत नाही. म्हणजेच लोक विकासाभिमुख कार्य करणारं जर राजकीय सत्ता, प्रबळ सत्ता त्या देशामध्ये असेल, समाजाला विश्वासात घेणारी असेल तर त्या देशाची अर्थव्यवस्था ही भरभराटीत झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून अर्थव्यवस्थेच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी राजकीय सार्वभौमत्व या सुद्धा उल्लेख केला जातो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थव्यवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य एक भौगोलिक क्षेत्र व नैसर्गिक साधन सामग्री, दोन लोकसंख्या, तीन व्यवसाय व चौथे राजकीय सार्वभौमत्व यांचा अभ्यास आपण केलेलो आहोत. धन्यवाद.